नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिक शास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 5 मूलभूत हक्क भाग 2 या विषयी माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहिती असेलच, इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष राज्य केल्यानंतर भारतीयांनी सर्वांनी मिळून संघर्ष केला आणि संघर्षामधून त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढा मोठा देश त्याला चालवायचा कसा, त्यासाठी भारतीय संविधान तयार करण्यात आले आणि त्या भारतीय संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकास काही मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. त्या हक्कांविषयी आपल्याला आज माहिती बघायची आहे. मागील पाठात आपण भारतीय संविधानाने दिलेले काही मूलभूत हक्कांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यामध्ये स्वतंत्र समता याबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासलेला आहे. या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाची माहिती सुद्धा आपल्याला या पाठामध्ये करून घ्यायची आहे.